अरे कर तो कान होते काय करे नजर तो न सुट तत पाय मनात हाय कृतित नाय काही तरी चुकतन होतोय बाय चिटपट खटपट पटपट लटपट कराया जातोय होतय लटपट चिटपट खटपट पटपट लटपट कराया जातोय होतय लटपट छाती काढून दावतोय मिशा होतोय अशा न बोलतो है कसा 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 ए ए ए ए फसा ए फसा अच्छा झाले झाले बरोबर दमली बुवा शांत बाई तू शांत बाई पोटा पाण्याकरता सगळं करावं लागतं आणि मी एक पण केलेलं आहे पण 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 म्हणजे काय पण हजार टकलांवर जेव्हा केस उगवी तेव्हाच मी माझ्या टकलावर केस उगवायचं तेल लावीन मानलं तुम्हाला पण ही गोष्ट मला आमच्या घरच्यांना सांगितली पाहिजे की तुम्ही बनावट तेल विकताय वगैरे तुम्ही जसा तुमच्या पोटाचा विचार करताय तसा माझ्याही पोटाचा विचार करा म्हणजे एकच उपाय आहे माझ्या समोर ते भेसळ प्रतिबंधक प्रतिबंधक तिकडे तक्रार करावी लागेल मला मारुती तुझ्या भावना पोहोचली आहे मी काय तुला म्हणतो हा तू म्हणणं काय मला सांगतो मला ना माझा पण त्याच्यात काहीतरी हिस्सा पाहिजे तुम्ही बरोबरच दिवसाला 10 रुपये दिवसाला 10 रुपयात वडापाव मिळतो का एक काम कर वडापाव 12 रुपयाला मिळतो मग दिवसाला 12 रुपये देतो पूर्ती बनवत ए बाबा जाऊ दे ना काय सारखं परती परती करत बसलाय तुम्हाला सगळं सांग तुझं म्हणणं काय माझं म्हणणं असं की तुम्ही जी तेलाची बाटली विकता बरोबर प्रत्येक बाटली बाटली प्रत्येक बाकी जेव्हा बाकी मध्ये साडू आपण माझी एक आठ सगळं 50
नको तर नको राहील. फालतू मध्ये अडकलो यार. फालतू मध्ये अडकलो मग डोक्यावर आपला तुम केस उगवतील तेव्हा फायदा कोणाचा होणार? तुमचाच ना. अरे असं काय उगवत तरी केस बीस. आणि समजा उगवले हा तरी ते घेऊन करू काय? म्हणजे काय आता काय मला लग्न करायचंय आणि पोरगी कोण देणार मला? कोण देणार मामा? तुम्ही नुसते लग्नाला उभे राहा. तुम्ही हसत हसत तुम्हाला मुलगी देईल काय? राजभिंड व्यक्तिमत्व आहे तुमचं. शिवाय तुमच्या सोबत चंद्र आहे. आता काय म्हातारे झालाय का तुम्ही? मी बोललो मी म्हातारे झालोय म्हणून काहीतरी बोलतो. एवढे केस आहेत तुझ्या डोक्यावर? तुझं झालं लग्न? नाही ना. काय ना माझ्या डोक्यावर केस असले तरी माझे केस वेगळे म्हणून माझं लग्न होत नाही. त्याच कारण चांगुना माझा चांगुलपणा आहे ना तो नडलेला आहे त्यामुळे लग्न होत नाही. तेलामुळे ना डोक्याला हात लावायची पण इच्छा होत नाही. डोक्याला हात लावायचं नाही, वाट बघायची केस कधी उगवतात कधी उगवतात. असं काही होत नसतं रे. या मधुलापणा नको ते धंदे सुचतात. या तेला बिलापेक्षा एखादा चांगला बिझनेस कर म्हणावं. का 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 आधी धंदा सुरू केला बिझनेस सुरू केला तेव्हा तुम्हीच प्रोत्साहन देत होतात. वर मला ऐकवलं कोणी काही चांगलं काम करत असेल तर त्याला आपण सपोर्ट केला पाहिजे. हो ना रे, बायकांना नाही म्हणता येत नाही. का 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 म्हणजे लग्न झाले तुझं? नसता ताप असतो डोक्याला. हो माझ्याकडे ट्रेनिंगला आहे समजा लग्न करणार असेल खरी तर. लग्न करायचं असेल तर ट्रेनिंग घ्यावं लागतो. मग अरे बापरे, आतापर्यंत कुणी मला असं शिकवलं नव्हतो. कसं शिकवणार? प्रत्येकाला वाटतं समोरचा पण फसावा आपल्यासारखा. हा म्हणून तर लोक मला सारखा आग्रह करतात लग्न कर लग्न कर. म्हणजे ते फसले तसे मी माझं राहू द्या. आधी मला सांगा तुम्ही लग्न केलं नाही तरी तुमचं कसं काय चाललंय? मस्त. कसं काय ते ट्रेनिंगला तर सांगेन. माझ्या ट्रेनिंगचं सोडा, तुमच्या ट्रेनिंगची वेळ झालेली आहे. म्हणजे केसाला तेल लावायची. या तेलापासून सुटका होईल असं काहीतरी आयडिया सुचली पाहिजे रे बाबा. तेलापासून सुटका पाहिजे ना, एकच विचार करायचा. कुठला? दुनिया गेली तेल लावा. परत तेल? चला चला तेल लावायला चला. मधु तू दिलेली आयडिया एकदम मस्त सक्सेसफुल झाली. कसली आयडिया दिली गई? कळेल कळेल सगळं नंतर कळेल. बरं सरुताई तिथे काय काय झालं ती आधी सांग, ती एक्साइटमेंट आहे. अगं तो दामले काकांकडे पॅकिंग करणारा माणूस होता ना, त्याला सांगितलं आमच्या तेलात आम्हाला त्या काही दोन तीन वस्तू जरा ऍड करायच्या. त्याला पटवला जो नाही. मेन काय झालं, आपली धडपड वाचली ना ते सगळं करायची. अगं हो, पण आता आपल्याला त्या वस्तू नेऊन द्याव्या लागतील जी तयार सामुग्री करायची ते सगळं. दॅट्स फाईन, तेवढं आपण करू. मारुतीच्या हाती देऊ पाठवून. आणि हो, मी त्यांना आपल्या ठरल्याप्रमाणे ना 300 बॉटल्सची ऑर्डर दिली आहे आणि 5,000 ऍडव्हान्स पण दिले. पण मी काय म्हणते, आपण एखादी जाहिरात दिली तर? केलाय, तो सुद्धा विचार केलेला आहे. म्हणजे आपण आता इनिशियली पेपर मध्ये कॅड देऊयात आणि नंतर सगळ्या पेपर मध्ये अशी पत्रक वाटून टाकूयात. आणि आपण अजून एक करू शकतो ना, काय की आपल्या जवळचे जे निवडक दुकानदार आहेत त्यांना आपण सांगू की जरा आमचं हे तेल तुमच्या दुकानात ठेवा. आपण आग्रह करूया ना त्यांना. करू शकतो. येस येस. पण मी काय म्हणते की हे इतकं मोठं काम आणि आपल्या तिघींकडनं होणं शक्य नाही, नाही का? मग आपण असं करूया का, एखादा माणूस किंवा एखादा मुलगा ठेवूया का कामाला? नाही नाही नाही, म्हणजे ही कल्पना चांगली आहे पण आता शक्य नाही आपल्याला एखादा मुलगा ठेवता येणं. नाही, मारुतीला ठेव ना. अगं मारुती? सरुताई अगं मारुतीचं काही टेन्शन नाही ग, आणि त्याला जरा चांगुणा चांगुणा असं गेलं की किती जाणार. काय सांग काय सांग असं करत नाही. आणि मेन काय आहे, एक मिनिट, आणि आपण आपल्या ओळखीतल्या काही माणसांना सांगू आणि त्यांना सांगू की तुम्ही पण तुमच्या ओळखीतल्या काही लोकांना सांगा, म्हणजे आपोआपच माउथ पब्लिसिटी होईल. हा आणि शिवाय जसजसा प्रतिसाद वाढेल तसतसे आपण काही उपाय करूच ना. अरे हे सगळं करेक्ट आहे, पण सगळ्यात आधी आपल्याला बॉटलची किंमत ठरवायला लागेल. कारण त्या बॉटल शिवाय पण आपला केवढा खर्च होतो आता. आणि परत तो जो विक्री करणार आहे त्यालाही आपल्याला कमिशन द्यावं लागणार आहे. करेक्टच आहे. मग बरोबर, शिवाय आज आपण या सगळ्या गोष्टी ठरवून घेऊया. हा डन डन डन. नाही म्हणजे असं सगळं का मला टेन्शन आलं. आपण सगळं करणार ते व्यवस्थित व्हायला पाहिजे ना ह्याच्या व्यवसाय. म्हणजे तेलाचा बिझनेस करायचा तर आपल्या डोक्यावरती जायला नको असत नाहीये.
अजून पैसे लागणार? अरे लागणारच ना आता. हा 10,000 दिले ना तुला. अरे पण ते खर्च झाले ना, कामच केवढी आहेत आणि सुरुवातीच्या काळात तेवढे पैसे लागतात. अरे अजून किती लागणार? अजून ना साधारण तेवढेच लागतील सध्या तरी. सध्या तरी म्हणजे पुढे परत लागणार आहेत का काय? लागू शकतात ना, अजून कामं काही आहेत. म्हणजे खर तर तशी कामं होत आली आहे, लागणारही नाहीत. पण लागलेस तर म्हणून तुला सांगून ठेवते ना, बाकी काही नाही. बापरे काय काय अजून. मामा मामा कसे झाले पोहे? ऐकू नाही गेलं त्यांचं. मामा नाही म्हटलं पोहे कसे झाले, आवडले का? कुंडत घात आहे, खातोच आहे मी. तुम्ही खा शांतपणे. उत्तम उत्तम, हाताला चव आहे तुझ्या. मी नंतर तुम्हाला उकड पेंडी करून देते. वा 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 वा, कर कर, काहीतरी करत राहा, स्वाहा करायला हवं मला. उकड पेंडी? अरे कसली पेंडी खाऊ घालते त्याला? खपरे, मी काय त्यांना गवताची पेंडी नाही खायला घालते. आणि बाय द वे तुला सुद्धा तेच खायचं. मला तर भूकच नाही. नाही तुला खावं लागणार. प्रताप तू नावावर जाऊ नकोस, ते खरंच छान लागतं, खाऊन तरी बघ ना. उकड पेंडी नको. प्रताप ऐक ना, तू जरा मामांना तुझ्या बरोबर घेऊन जाशील प्लीज? अगं मी काय फिरायला जातो का? त्यांना घेऊन जाशील प्लीज? काय तू फिरायला जात नाहीस ते मलाही माहिती आहे, तू ऑफिसला चाललायस. पण त्यांना बाहेर जाताना घेऊन जा ना, ते काय तुझ्या ऑफिसला नाही येऊन बसणार आहेत लगेच. त्यांचा हा मुक्काम कोणामुळे वाढला? ते माझ्यामुळे. मग सहन कर, तू सहन कर, मी निघालो. मी त्या टक्क्याला घेऊन जाणार. नो नो तसं नाही, तू त्यांना बरोबर ऐक. पण अरे नाश्ता करायचा. काय मामा, काय म्हणते तुमची केस? नाही म्हणजे आलेत का केस? वाटतंय खरं, पहिल्यांदा गुळगुळीत होत, हा तसा सरकायचा. पण आता खरखर वाटते. वाटते ना खरखर? मामा तुम्ही काळजीच करू नका, इतका मस्त पीक उगवेल ना. म्हणजे मला म्हणायचं होतं आता मस्त केस येतील. बरं होईल ग, बरं होईल. तुम्ही असा असं पूर्वीसारखा परत कोंबडा वगैरे पाडू शकता? कोंबडा? तुला सांगते कोंबड्या. प्रताप तुला माहितीये काकांची ना आधी अशी विश्वजीत सारखी हेअरस्टाईल होती. मग त्यानंतर त्यांची देवानंद सारखी पण हेअरस्टाईल होती. अरे अशी? अरे आता डेव्हिड झालाय. हो हो देशपांडे काकू, अहो 2 दिवस तरी मसाज चालू ठेवा तेलानी, छान नक्की मस्त फरक पडेल. हो हो ओके, बाय बाय बाय. काय म्हणता सुरताई, कशा आहात? अरे मस्त मजेत, तू कसा आहेस जयन? मस्त एकदम. हो ना. बरं, तुमच्या नवीन उद्योगाची तयारी कशी सुरू आहे? अरे मस्त रॉकिंग, जवळ जवळ होतच आली आता. वा, मी ओळखीतल्या लोकांना सांगतोय बरं का? हो ना. बरं मला सांग, तुला 3 दिवसात काही फरक जाणवला का? वा वा, तुम्हाला काय सांगू, काय मस्त झोप लागते म्हणून. अरे वा, आणखीन काही? आणखी म्हणजे डोकं असं शांत वाटत, शिवाय अधे मध्ये मला अशी खास सुटायची डोक्यात, ती पण आता टोटली बंद झाली आहे. अच्छा, बरं केसांमध्ये काही सुधारणा वाटतेय का पण तेलामुळे? मग अहो बघा ना, केस किती दाट झाले आहेत माझे. हो खरंच आहे की, पण 3 दिवसात काही नवीन केस आले नसतील ना? नाही आता ते मला माहिती नाही, पण लोकांनी मला थांबवून विचारलं आणि म्हटलंय केसात काहीतरी बदल वाटतोय म्हणून. अरे वा, तुला फायदा होतोय म्हणजे मस्त. बरं कुणाला तेल हवं असेल तर नक्की सांगा जय. नक्की, अगदी नक्की. बरं आता येऊ मी. अगदी अगदी, चला बाय. ओके ओके बाय. हा हा बोला बोला. हा बोला काकी. हो हो, तुम्हाला सॅम्पल हवे का? बरं बरं बरं, पाठवते मी आज संध्याकाळपर्यंत तेलाच्या बाटल्या. हो नक्की. हो हो चालेल. किती पाठवू? अच्छा बरं, सध्या 2 पाठवल्या तर चालतील ना? बरं बरं, अगदी अगदी. ओके बाय बाय. नमस्कार वहिनी. हो हो हो, तेलाविषयी सरांनी सांगितलंय मला. हो ना. हा मी एक काम करते, मी उद्या वगैरे मारुतीच्या हाती काही सॅम्पल बॉटल्स पाठवते. हा मॉलिश, मॉलिश करायला. तेल मॉलिश सर जो तेरा चक्र आए या दिल डूबा जाए आजा पैरी.
नाही काही नाही, ते सर जो तेरा चक्र आहे ना. नाही, मला असं म्हणायचं होतं की मी तेलाच्या सॅम्पल बॉटल्स पाठवते तुमच्यासाठी आणि तृप्तीसाठी पण. हो वहिनी, तुम्ही बिलकुल काळजी करू नका, माझ्याकडून तुम्हाला भरपूरच ऑर्डर मिळणार आहे. आणि आमच्या गावातल्या औषध दुकानदार माझ्या ओळखीतलेच आहेत, आणि आणायचे पुढच्या आठवड्यातच मी गावाला चाललो आहे, त्यात हेही काम होऊन जाईल. मस्तच. मग मी एक काम करते, मी ना जरा एक्स्ट्राच्या काही सॅम्पल बॉटल्स पाठवून ठेवते. हां, ओके. आणि हो, तृप्तीला मात्र आठवणींनी सांगा. हो, तृप्ती काय, ऑफिसमध्ये मी सर्वांनाच सांगणार आहे. आणि गंमत म्हणजे वहिनी, आमच्या ऑफिसात कसले काही कमी नाही का? काय रणदिवे. ठीक आहे, ठेवते, बाय. ओके बाय. अरे बापरे, मामांना तेल लावायची वेळ झाली. मामा, मामा. वहिनी, तुम्ही किती करा हंगामा, पळून गेले मामा. ए, काय बोलतोस तू? मग घरात दिसत नाहीत मामा, शिवाय खाण्याच्या सगळ्या प्लेट सुद्धा रिकामे आहेत. खातात ते, नशीब त्या प्लेट स्टीलच्या आहेत म्हणून, नाही त्याही खाल्ल्या. मारुती, काय बोलतोय तू? हे आणि खाल्लं तर खाऊ दे, भाजीच्याच घरचं खातायत ना. बरोबर. मग बरं, चला, तेल लावायची वेळ झाली तुला पण. चल 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 चल. कुणाला? तुम्हाला. काय सांगता? मला लावायची ना. मी कधीच तेल मॉलिश केलं. खरं सांगतोयस? खरं सांगतोय. सांगून आणि मला कान मंत्र दिलेला आहे. काय? जे करावे तेच बोलावे, उगा करू नये चवा चवा, वसा वसा. पण तुमचं ते तेल आवडलं. काय सॉलिड तेल आहे, काय पॉवर आहे. डोक्याला लावलं ना, कस शांत वाटत, कशी शांत झोप लागते. हो ना. मग पण तुला माहितीये का, मामांना शोधलं पाहिजे, कारण याचा खरा प्रयोग मामांवर होतोय. तुम्ही मामावर प्रयोग करणार आहात? अरे वा वा, छान छान, मस्त नमुना शोधलाय. नमुना काय? अहो, किती तेल टाकता त्यांच्या डोक्यावर? केस यार, पाव किलो तेल. काल तर मला वाटलं त्यांच्या डोक्यावरच पुऱ्या तळून घ्याव्या. मारुती, काहीतरी बोलू नको. सा मुद्दा हा आहे की मामा कुठे गेले, शोध त्यांना. हा, शोधलं पाहिजे. मामा आता या वेळेला कुठे गेले असतील तेल लावायचे? आणि मामा, मामा कुठे दिसतच नाहीये. कोण कोण आहे तिकडे? हा का, घाबरू नको. मी मीच घाबरलो आधी. अहो मामा, तुम्ही आणि इथे इथे काय करताय? काय करताय म्हणजे, शपथ आहे तुम्हाला, कोणाला सांगू नका मी इथे लपलं म्हणून. अहो पण तुम्ही इथे का लपून बसला? हो ना. का? पण का म्हणजे काय, परेशान केलं त्या मधूने मला. का काय केलं तिने? दिवसातून दोनदा दोनदा तेल चोपडायला सांगते डोक्याला. अहो पण काय झालं त्यात, तुमचाच फायदा आहे. केस येतील ना मस्त. असं काय केस येतात काय? किती इलाज केले मी, केस बीस काय येत नाही. जीव आणि केस गेले. संजू, तुम्हाला शपथ आहे, प्लीज प्लीज सांगू नका तिला मी इथं लपलं म्हणून. प्लीज. ए संजू, संजू बरं झालं तू इथेच आहेस. हे अगं, मामांना पाहिलंस का कुठे? नाही ग. का? अगं कुठे दिसतच नाहीये. अगो काय माहिती कुठे गेलेत, काळजी वाटते ग, त्यांना इथली काही माहिती नाहीये ना. अगं म्हणजे काय झालं, मी आता जस्ट अशी बाहेर पडले होते ना, तर एक माणूस असा मस्त पैकी भजी तळत होता, बटाट्याची. मामांना खूप आवडतात ग भजी, म्हणून चार प्लेट पार्सल घेतली आणि घरी आले, आणि प्लेट मध्ये भजी काढली आणि मामांना हाका मारल्या. तर मामांचा पत्ताच नाही घरात. पण जाऊ दे, त्या भजनच्या वासानी मला इतकी भूक लागली आहे. आणि आई ना, तुला पण बटाटा भजी खूप आवडतात ना. चल मामा, नाही तर नाही, आपण दोघी मिळून तरी संपून टाकू ना भजी. मामा Ha ha ha!
डोकं नीट जरा शांत नीट नीटच आहे अजून काय करू म्हणजे तसं नाही कसं आहे तेल असं छान आतपर्यंत मुरलं पाहिजे ना काय मारुती मी मस्त आपलं अरे ते नाही विचारत आहे काही फरक वाटतोय का मनामध्ये केवढा फरक वाटतोय बघा ना डोकं कसं लाल झालेलं आहे बारीक बारीक तुटकुळ्या उठलेल्या आहे तुम्ही तेलाचा मारा चालू ठेवा हळूहळू केस उगवतील अरे मूर्खा जास्त मसाज केल्यामुळे लाल झाल्याचे आणि त्या पिटकुळ्या केसाच्या नाहीयेत फोड आहेत ते फोड फोडून टाकीत बोल आता नाही मामा हे सायन्स आहे शास्त्र आहे असंच असतं सुरुवातीला ना क्षितिजावर लालिमा येतो म्हणजे कवटीवर लालिमा येतो मग पुतकुळ्या येतात मग त्यातून कोंब निर्माण होतात आणि मग त्यातून भरघोस पुरे बस बस काही नाही ग मधू आता ना आपल्या तेलाचा रिझल्ट लागणार आहे मस्त पैकी केस येणार आहेत ना माझ्या डोक्यावर जाऊ का आंघोळी आता हो जा आंघोळीला जा पण मामा लगेच गेल्या गेल्या आंघोळ करू नका एक 5 मिनिटं थांबा असं तेल छान जिरू दे आता पाणी तापेस तोर जातीलच 10 मिनिटं होते आहे खरे खरे मस्त निभा मुरलं पाहिजे किती मुरलेला आहे ना व्यवसाय अरे जयंत हे घे तुझ्या तेलाच्या वाटल्या मधू जयंतराव मस्त विकतायत आपल्या तेलाच्या वाटल्या छान फक्त त्यांचं कौतुक करू नका मी सुद्धा फार बाटल्या विकलेले तुम्हाला सांगतो सॅम्पलच्या बाटल्या तर ना मी 50 अशाच वाटून टाकल्या तुम्हाला गम्मत सांगू काय आमची ती चांगून आहे ना चांगूना ती चांगूनाची आजी आहे ना तिच्या केसाचा भुसडा ना एवढासा सुपारी एवढा होता मी त्यांना सांगितलं आमचं तेल वापरा तो आंबाडा असा शहाळ्या एवढा होई पुरे रे काही नको ते जाऊ तुझं म्हणणं काय ते सांग येतोय मी तिथपर्यंत येतोय माझं म्हणणं एवढंच आहे आम्ही एवढी मेहनत घेतोय एवढ्या बाटल्या खपवतोय आम्हाला कमिशन किती मिळणार मिळणार आहे कमिशन मिळणार आहे आपण आता या जे सॅम्पलच्या बाटल्या विकताय त्यांच्यावर मिळणार नाही कारण ते आपण स्वतःच पैसे देऊन विकत पण ज्या बाटल्या तुम्ही विकणार आहात ना त्या प्रत्येक बाटलीवर कमिशन मिळणार किती 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 2 रुपये नाही रे 20 रुपये अरे वा चालेल ना चालेल चालेल धावेल धावेल आता एका बाटलीच्या मागे 20 रुपये म्हणजे मला दिवसभरात 4 बाटल्या तरी खपवल्या पाहिजे म्हणजे 20 चोक 80 आणि 80 झाली ना मोठ्या बाटलीची सोय जाऊ दे रे पण त्या निमित्ताने काम तर करेल तो खरंय खरंय काय सांगता किती वेळ नाही रे सांगतो काय आपण हा जो आता तेलाचा व्यवसाय करतोय त्याबद्दल माझी एक सूचना आहे काय आधी या माणसाचा तेलाचा पुरवठा बंद करा तुमची संघटना उभी करू नका मान्य आहे की तो फाटक्या तोंडाचा आहे अगं पण फाटू दे त्याला अरे म्हणजे बोल तू बोल बोल साहेब तेवढ्यात तेवढ्यात मला ठेवून गेली ना नाही बोल बाबा माझं म्हणणं काय ह्या माणसाचा तेलाचा पुरवठा असाच चालू राहिला तर 2 शक्यता एक तर ह्याची ही दाढी पायापर्यंत आणि दुसरं म्हणजे याचा अस्वल होईल मारुती पण आता प्रश्न भाऊजींचा नाहीये महत्वाचा मुद्दा म्हणजे मामा आहे आता मामा बद्दल बोलायचं तर तुम्ही त्यांच्या टकलावर एवढं तेल थापले एवढं मालिश केले की मामांचे केस एवढे वाढतील कि ते स्वतःला फास लावून देऊ वल्ला मामा वल्ला ते ये काय ये अरबस्तान से कैसा आया तू वल्ला कुठ आता कोल्ला वल्ला
तुमचा उंट वल्ला कुठे आहे? मामा पण ते तुम्ही केसाला फडक बांधलेत ना, ते मस्त केलेत. असे भरपूर केस आले असतील. चला तर आता मामांचे असे आलेले भरपूर केस बघण्यासाठी आपण इनॉग्रेशन करूया. तेलामुळे केलेल्या प्रयोगामुळे माझ्या टाकल्यावर चिवरली सुरली झालरी गेली. मधु चक्र झाला माझा. मधु करतोय काय होतय काय करायला सुटत तुपाय मनात हाय कृतीत नाय काहीतरी चुकतन होतोय बाय चिटपुट खटपट पटपट लटपट कराया जातोय होतय लटपट चिटपुट खटपट पटपट लटपट कराया जातोय होतय लटपट छाती काढून दावतोय मिशा होतोय अशा बोलतोय कसा 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 ए, 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 फसा.